मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी धम्मशील सावंत. आज आपण रायगड जिल्ह्यातील एका आगळ्या वेगळ्या अशा परंपरेवर या ठिकाणी आपण प्रकाश टाकणार आहोत. रायगड जिल्हा हा छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसूर्य आप्पासाहेब नारायण नागू पाटील यांच्या पदस्पर्शाने, कार्याने आणि शौर्याने पावन झालेला हा जिल्हा म्हणून ओळखला जातो. रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील पाली गावानजीकचं एक बलाप गाव आहे. या गावानजीक या ठिकाणी रिघवणी नावाचा एक परंपरा सुरू आहे. बलाप गावातील आजघडीला आपण बघितलं तर सर्व ग्रामस्थ घराला कुलूप लावून पूर्ण गावामध्ये शुकशुकाट आहे आणि सर्व ग्रामस्थ जे आहेत ते गावाच्या बाहेर गाव टाकणी हा प्रकार आहे आणि रिघवणी त्या परंपरेचं नाव आहे. तर सर्व ग्रामस्थ साधारणतः 350 आसपास ग्रामस्थ या ठिकाणी गाव सोडून गावाच्या बाहेर झोपड्या करून या ठिकाणी राहत आहेत. नेमकी यामागची अंधश्रद्धा काय आहे की काही वेगळा प्रकार आहे, काय आहे यामागचं रहस्य हे आपण जाणून घेऊया. या ठिकाणी आपण बघतोय गाव दिसतंय, हे गाव आज संपूर्ण त्या गावामध्ये शुकशुकाट आहे. तर आपण या ठिकाणी आता प्रत्यक्ष जाऊन लोक ज्या ठिकाणी राहतात तर ते आपण या ठिकाणी साधारणतः माहिती घेऊया. ताई, आज या ठिकाणी तुम्ही सगळे बलाप गाव सोडून या ठिकाणी शेतामध्ये झोपड्या करून राहता, कशी परंपरा आहे, कसं ऍडजस्टमेंट करता? आमची 9 वर्षांनी रिघवणी येते, ती परंपरा चाललेलीच आहे पहिल्यापासून. एन्जॉय म्हणून करायला येतो सगळे. बाकी काही कार्यक्रम वगैरे काय असतात? आणि आता तुम्ही पाणी वगैरे भरतात तर तिकडं पाणी भरण्याचा अनुभव आणि हा अनुभव कसा वाटतंय? खूप छान वाटतं, एकदम अनुभव मस्त वाटतं. जरा सगळे मजा, सगळे बोलक्यांनी येतात वगैरे, 4 दिवस एन्जॉय करतो आम्ही 2 दिवस सगळे लोक. हा कार्यक्रम एन्जॉय म्हणून करता फक्त, बाकी याच्या मागे काही आहे का वेगळं, काही रहस्य? काही रहस्य वगैरे काही नाही, सगळ्यांनी एकत्र येऊन एकत्र येण्यासाठी. आज मी जी इथे आलेलो आहे ते आमच्या गावाची जी वर्षांवर्षाची परंपरा रिघवणी हा असं त्याला म्हटलं जातो. आम्ही तुम्ही जो समोर पाहत आहेत हे सगळं कुटुंब गाव सोडून 3 दिवसासाठी अशी खूप सारा आमची जी वर्षाची परंपरा करण्यासाठी सण आहे त्यासाठी आलेले आहेत. तसं असं आहे की मी एक काम करणारी व्यक्ती आहे, पण 9 वर्षातून येणाऱ्या जो आमचा वर्षाची परंपरा आहे त्यासाठी मी असून माझे जे पुण्यातले किंवा मुंबईतले असे काही आहेत जे आमचे नातेवाईक किंवा पारंपरिक लोक आहेत ते येतात. व तुम्हाला इथे दिसतात छोटी छोटी मुलं, छोटे महिला वर्ग किंवा असे वयस्कर लोक वगैरे, ज्येष्ठ नागरिक वगैरे असे थोडे जरा उत्साहामध्ये आहेत की 9 वर्षाने आपल्या गावामध्ये ही परंपरा दर वर्षावर्ष चालू राहू द्या, त्या हिशोबाने आम्ही एन्जॉय करतो. काही कार्यक्रम वगैरे ठेवता का? आज काही महिलांचे कार्यक्रम असतात, काही पुरुषांचे कार्यक्रम असतात. आज गावामध्ये सुद्धा आज एक आमचे एक पालखीसारखा एक प्रकार असतो, तो आज रात्री 12 वाजता फिरणार आमचा. सर, आज बलाप गाव संपूर्ण गाव या ठिकाणी शेतामध्ये झोपड्या बांधून राहत आहे, काय आहे नेमकी परंपरा, काय आहे ही काय सांगा? साधारण 100 वर्षापासून चाललेली परंपरा आहे. तर 9 वर्षानंतर आम्ही हे 3 दिवस गावाबाहेर राहतो आणि विशेष म्हणजे आमचे सर्व गावातली लोक याच्यामध्ये सहभाग घेतात आणि याच्यामध्ये अंधश्रद्धा वगैरे असं काय विषय नाही. एक पूर्वी साथीचे रोग वगैरे यायचे, मग गावामध्ये विषाणू वगैरे बराचसा प्रसार व्हायचा, मग त्या संदर्भात आम्ही लोक आमची पूर्वज जे होते ते 3 दिवस एक हवा पालट म्हणून आम्ही गाव सोडायचो असं एक निष्कर्ष काढला आहे आम्ही, असं एकंदरीत सगळं आहे. आता साधारण किती लोक या ठिकाणी आहेत, गावामध्ये काय परिस्थिती आहे? गावामध्ये आता जर तुम्ही गेलात तर गावामध्ये पूर्ण शुकशुकाट आहे, गावामध्ये काहीच नाही, सगळे लोक आम्ही इकडेच आहोत आणि साधारण 325 लोक इथे आहेत आता वस्तीला, साधारण 40 झोपड्या आम्ही बांधलेल्या आहेत इथे. अचानकपणे इकडं सगळं स्थलांतर केल्यामुळं सुखसुविधांचं कसं ऍडजस्टमेंट करता? सध्या नदी बाजूला असल्यामुळे सगळ्या पाणी वगैरे अंघोळीसाठी तिथे आम्ही लोक जातो आणि बाकी पिण्यासाठी पाणी आम्ही जार वगैरे पालीमधून मागवलेलं आहे. काही कार्यक्रम विशेष या निमित्तानं सगळे एकत्र येऊन सांस्कृतिक कार्यक्रम होतात रात्री आणि बाकी महिला मंडळ वगैरे भजन वगैरे करतात. सर, संपूर्ण बलाप गाव आज या ठिकाणी झोपड्या टाकून शेतामध्ये राहत आहे, काय सांगाल कशा पद्धतीची ही परंपरा आहे? साधारणतः 100-125 वर्षापासून ही चालत आलेली प्रथा आहे.
जुने आमचे वाडवडील आजोबा पंजोबा त्यांच्यापासूनही चालत आलेली कथा आहे. आणि विशेष म्हणजे मुंबई ठाणा पुणा इथून सगळे लोक एकत्र येतात, एकत्र सगळ्यांनी येणं हा त्याच्यामागचा उद्देश आहे. इथं राहण्याच्या संदर्भात शौचालयाची वगैरे व्यवस्था काय आहे, पाण्याची काय व्यवस्था आहे? तर पाण्याची व्यवस्था आहे, आजूबाजूला जी घरं आहेत फार्म हाऊसची पाणी वगैरे देतात 3 दिवस लोकांना. शौचालयाची तशी व्यवस्था टेम्पररीच, परमनंट काय 3 दिवसासाठी तर काय करत नाही. सर मग आपली गुरं आहेत किंवा पशुपक्षी तुमचे काय पाळीव प्राणी आहेत त्यांचं कशा पद्धतीचं इथं संगोपन होतं? पशुपक्षी आमचे पूर्वी आम्ही सगळे इथं घेऊन यायचो, आता जनावरं किंवा तुमच्या कोंबड्या वगैरे प्रत्येकाच्या घरी ठेवून येतो. आज तुम्ही या ठिकाणी आलात, काही इव्हेंट आहेत का, काही कार्यक्रम आहेत का? भजन वगैरे भजन होतात रात्री, त्यानंतर मुलांचे कार्यक्रम वगैरे होतात.